भाजपने अनेक राज्य पादक्रांत केली, मग पनवेलमध्ये काय अवघड आहे? पनवेल महापालिकेत भाजप आरपीआयचा झेंडा फडकवायचा असे ठोस प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी खारघर येथे रविवारी केले. प्रीती ठोकळे यांनी आयोजित केलेल्या महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भाजप सरकारच्या नोटाबंदीचे समर्थन करीत जेव्हा क्रांती होते तेव्हा त्रास होतोच असे ते यावेळी म्हणाले. बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने प्राध्यापिका प्रीती मिलिंद ठोकळे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नामदार रामदास आठवले यांनी आपल्या कधी काव्यमय विनोदी शैलीत तर कधी गंभीर होत उपस्थितांची मने जिंकली. म्हणून या ठिकाणी आज जयंतीचा सोहळा साजरा होत आहे. या ठिकाणी जगदीश आमचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, कारण इथं महानगरपालिकेमध्ये आपल्याला बीजेपी आणि आरपीआयचा झेंडा फडकवायचा आहे. 24 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये जसं नरेंद्र मोदी आणि आम्ही सगळ्यांनी अनेक राज्य पादाक्रांत केली, ज्या राज्यामध्ये निवडणूक होते तिथं बीजेपी सत्तेवर येत आहे. मग इथं पनवेलमध्ये सत्तेवर येणं काय अवघड आहे? पनवेलची सत्ता आम्ही मिळवू ना, काँग्रेसवाल्यांना जळवू ना आणि इथली सत्ता मिळवू ना. त्यामुळं पाहूया काय काय होतंय ते. परंतु या ठिकाणी आपण सगळेजण तर या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा अधिक आभार व्यक्त करतो. आणि मी करतो वंदन माझ्या अभिमाला, मी वंदन करतो माझ्या अभिमाला आणि जातो मी माझ्या मंत्रिपदाच्या कामाला. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी या संयुक्त जयंती महोत्सवात शुभेच्छा देताना सांगितले की गोरगरीब जनतेला व्यासपीठ मिळून देण्याचे महान काम महापुरुषांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी घटना तयार करून सर्वांना योग्य संधी देण्याचे महान कार्य केले आहे, त्याला तोड नाही. त्यामुळे महापुरुषांच्या जयंत्या वर्षभर साजऱ्या होत असतात याचा अभिमान आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ही 126वी जयंती, काही दिवस, काही आठवडे, काही महिने नव्हे तर वर्षभर चालू असते. कारण त्या पद्धतीनं सर्वसाधारण प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की ह्यानी जयंती साजरी केली, मीही करायला पाहिजेलं आहे. रास्त आहे, प्रत्येकाला अभिमान वाटावा अशाच प्रकारचं बाबासाहेबांचं काम आहे. गोरगरिबांच्या दृष्टीनं त्यांना जीवनाला कलाटणी देण्याकरता, जीवन जगण्याकरता एक दिशा दिली, तसं एक व्यासपीठ तयार करून दिलं. तशा प्रकारची आपली भारतीय राज्यघटना जी आहे त्या घटनेमध्ये सर्वांच्या दृष्टीनं जो मागासलेला आहे, पिछडा उभा आहे, त्याला पुढे येण्याची संधी देण्याचं काम केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळेच झालेलं आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी उभा राहा. महापुरुषांच्या संकल्पनेतील महाराष्ट्र भाजपला घडवायचंय. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे, तीच कास खारघरवासीय धरतील अशी मला खात्री आहे असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हणाले. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणाऱ्या कालावधीमध्ये या खारघर शहराला एक चांगली दिशा देण्यासाठी, खारघर शहराला एक चांगलं नेतृत्व देण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकाच वेळेला लंडन, दिल्ली, महू, मुंबई, आंबवडे या ठिकाणी स्मारक, त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक योजना सुरू केल्या, त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतला देश घडवण्यासाठी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं पाठबळ हे निश्चितपणाने येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेल महापालिकेला, या खारघर शहराला मिळण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये एक योग्य दिशा, योग्य नेतृत्व निवडण्याची आवश्यकता आहे. आणि या अनुषंगानं आपण निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीचे आमचे जे सगळे सहकारी आहेत, या सगळ्या सहकाऱ्यांना आपण निश्चितपणानं पाठबळ द्याल ही खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. या कार्यक्रमाला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते अभिमन्यू पाटील, शंकर ठाकूर, अनंता तोडेकर, भाजप महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड, सरचिटणीस बिना गोगरी, कीर्ती नवगरे, किरण पाटील, समीर कदम, नेत्रा पाटील, सुलभा पालेकर, दिशा जगताप, बालेश भोजने, अमर उपाध्य, भीमराव लोंढे, अनिल साबणे, रामचंद्र पाटील, अमोल मुके, प्रफुल्ल कांबळे, शशिकांत देशमुख, बंडू मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.